शिक्षण संस्थांनी विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे कार्यक्रम सुरू करून त्यांच्यासाठी सुरक्षित आणि पूरक वातावरण निर्माण करावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. पुण्यातल्या सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या 21व्या दीक्षांत समारंभात मार्गदर्शन करताना त्या आज बोलत होत्या. आज आपल्या देशातल्या मुली सर्वच क्षेत्रात आगेकूच करत आहेत ही अभिमानाची बाब असून हा देशाच्या विकासाचा महत्त्वाचा मापदंड आहे असं त्या म्हणाल्या. शिक्षण क्षेत्रात स्त्री पुरुष समानतेला प्राथमिकता देणं गरजेचं असून सिम्बॉयसिस विद्यापीठात हे प्राधान्य दिलं जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. आज हमारे बहने और बेटियां हर क्षेत्रों में आगे बढ़ रही है. नारी शक्ति का विकास देशवासियों के लिए गर्व की बात है. ये देश के विकास का एक महत्वपूर्ण मापदंड भी है. ये प्रशंसनीय है कि सिम्बॉयसिस डीम यूनिवर्सिटी में जेंडर इक्विटी को भी प्राथमिकता दी जाती है. इसीलिए मैं सिम्बॉयसिस यूनिवर्सिटी को बहुत बहुत सराहना करती हूँ. इस संसद में पढ़ने वाले करीब 33,000 विद्यार्थियों में छात्रों और छात्राओं की संख्या लगभग समान है. मुझे बताया गया है कि बेटियों की शिक्षा के लिए उचित वातावरण और सुविधाएं भी यहां उपलब्ध कराई जाती है. मैं सभी शिक्षण संस्थानों से आग्रह करती हूं कि छात्राओं को उच्च शिक्षा के लिए प्रोत्साहित करने हेतु कार्यक्रम चलाएं और उनके लिए सुरक्षित और सहायक वातावरण तयार करें. आजच्या युवा पिढीला आधुनिक तंत्रज्ञानासोबत मूल्यवर्धित शिक्षण देण्यावर सगळ्या शिक्षण संस्थांचा भर असायला हवा असं त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी भविष्यात केवळ आपली उपजीविका आणि आपल्या कुटुंबाचाच विचार करू नये तर वसुधैव कुटुंबकम या विचारानं आणि मानवजातीच्या कल्याणाच्या दृष्टीनं वाटचाल करायला हवी असं राष्ट्रपतींनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी संशोधनासह व्यवस्थापन, आरोग्यसेवा, सामाजिक क्षेत्र यासह अन्य क्षेत्रांमध्ये नवोन्मेष, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या माध्यमातून प्रभावी योगदान देण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, गोपाळकृष्ण गोखले, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वांची कर्मभूमी असलेल्या सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण पुण्यात शिक्षणासोबतच वास्तव्य करायला मिळणं ही मोठी गोष्ट असल्याचंही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. यावेळी राष्ट्रपतींनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. या कार्यक्रमाला राज्यपाल CP राधाकृष्णन, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि सिम्बॉयसिस विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक SG मुजुमदार उपस्थित होते.